विकासाचा ध्यास म्हणजे अध्यक्ष महोदय हा जो प्रकार जिंतूर येथील तहसील कार्यालयामध्ये काम करणाऱ्या तलाठी आणि त्या कार्यालयातील क्लारिकल स्टफच्या महिला कर्मचाऱ्यांसोबत झालेला आहे अध्यक्ष महोदय पहिला गुन्हा हा सप्टेंबर महिन्यामध्ये दाखल झाला त्यानंतर कुठलाही तपास संबंधित करण्यात आला नाही आणि बारा ऑक्टोबरला परत काही महिला कर्मचारी माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना एसपीकडे पाठवलं आणि त्यांनी एक अर्ज दाखल केला आणि मग ने जिंतूर पोलीस स्टेशनचा इंचार्ज ज्याच्याकडे हा तपास होता त्यांनी कुठल्याही पद्धतीचा तपास केला नाही म्हणून एल सी बी ची टीम पाठवली आणि एका आरोपीला अटक केलं आणि त्यानंतर हा प्रकार थांबणे अपेक्षित होते परंतु एक नाही दोन नाही तर तब्बल पंधरा महिला कर्मचारी ह्या प्रकरणामध्ये अडकल्या गेलेल्या आहेत अध्यक्ष महोदय खर तर हा प्रकार तहसील कार्यालयामधील असल्यामुळे ह्या प्रकाराकडे गांभीर्याने एक त्या कार्यालयाचा प्रमुख म्हणून बघणं गरजेचं होतं पण तस झालं नाही आणि जिंतूर पोलीस स्टेशनच्या पीआय कडे हा तपास असताना कुठलाही तपास त्यांनी केला नाही ह्या तपास कामामध्ये हलगर्जीपणा केला आणि महिलांवर शासकीय कार्यालयातील महिला अशा असुरक्षित असतील तर काम करण्यासाठी त्या कशा येणार दोन दोन महिने त्या कार्यालयामध्ये कामासाठी आल्या नाही जेव्हा असा प्रकार आणखी दोन महिलांवर घडला त्या महिला जिंतूर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवण्यासाठी गेल्या असता त्या पोलीस स्टेशन मध्ये एपीआय त्या पोलीस स्टेशन मध्ये उपस्थित होता आणि तो नशेच्या आहारी गेलेला होता आणि त्यांनी अत्यंत असभ्य वागणूक त्या महिलांना दिली तो एपीआय पोमनाळकर ह्याच्यावर कडक कारवाई करा अशी मी मागणी करते त्याचबरोबर तपास ज्या पी आय कडे होता त्या पी आयनी या तपासामध्ये हलगर्जीपणा केला दिरंगाई केली त्यामुळे त्या पी आय वर सुद्धा कडक कारवाई करा अशी मी कारवाई करणार का अशी मी अपेक्षा करते